रेल्वेची धडक बसल्याने नेमळे येथील तरुण जागीच ठार झालाय. ही घटना काल रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. सूर्यकांत गोपाळ राऊळ वय वर्ष 47 असे त्याचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती तपासी अंमलदार शरद लोहकर यांनी दिली. त्रिंबक पलीकडील वाडी येथील सुनीत अनिल वायंगणकर या युवकाने प्रामाणिकपणा दाखवत त्रिंबक रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकिट पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिले. सुनीत याने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस पाटील सकपाळ यांनी त्याचे कौतुक केले. सदर पाकिटामध्ये आधार कार्ड असल्याने त्या आधारे मालकाचा शोध घेऊन मालक दीपक आपकर राहणार पळसम यांच्याकडे त्रिंबक पोलीस पाटील सीताराम सकपाळ यांनी ते परत केले. रेडी येथील गोगटे मिनरल्स कंपनीचे मॅनेजर श्रीनिवास अप्पाराव कुर्रे हे शनिवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या उत्तर बाजूकडील भूस्खलन झालेल्या भागाचे काम करून घेत होते. यावेळी रेडी महारतळेवाडी येथील संदीप सद्गुरु बुज्जी वय वर्ष 45 यांनी हातात कोयता घेऊन काम सुरू असलेल्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी श्रीनिवास अप्पाराव कुर्रे यांनी वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संदीप बुज्जी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे झालेल्या मोटरसायकल व होंडा क्रेटाई कार यांच्यामधील अपघात प्रकरणी कारचालक रोहन जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी हिरो होंडा पॅशन प्रो मोटरसायकलला मागून कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने जोराची धडक दिली होती. त्यातील गंभीर जखमी मोटरसायकलस्वार विठ्ठल उर्फ शशी अर्जुन सामंत वय वर्ष 70 राहणार झाराप यांचे उपचारादरम्यान सायंकाळी निधन झाले होते. जिल्हा बँकेच्या विशेष वसुली अधिकाऱ्याला भ्रमणध्वनीवरून धमकी दिल्याप्रकरणी बँकेचा कर्जदार गणेश केशव रहाटे राहणार बोरिवली यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 मार्चला 12:41 सुमारास घडल्याचे वसुली अधिकारी दिगंबर राघव गवणकर यांनी फिर्यादीत म्हटले. बँक ऑफ इंडियाची तळवडे शाखा आणि तळवडे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सोसायटीत बनावट दागिने तारण ठेवून कर्ज उचल करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केलाय. कर्जदार प्रिया परब आणि बँकेचा अधिकृत सुवर्णकार विनायक कारेकर यांनी संगनमताने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. कर्जदार परब हिने तारण ठेवलेले बनावट दागिने जप्त केल्याची माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांनी दिली. मगरींच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या जनावरांना मुकाव्या लागल्याच्या घटना आजपर्यंत मडुरा पंचक्रोशीत अनेक दाखडल्यात. परंतु मडुरा रेडकरवाडी येथील राजन यशवंत पंडित या शेतकऱ्यावर अलीकडेच मगरीने हल्ला केला होता. त्यामुळे पांडीव जनावरांपाठोपाठ आता शेतकरीही मगरींच्या जबड्यात सापडलाय. कुडामालोण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेले चाकरमानी शिवसेना पदाधिकारी ग्रामविकास मंडळाचे सदस्य शैक्षणिक संस्था व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत 16 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेना भवन दादर येथे होणार आहे. जिल्हा रुग्णालयातील टेस्टिंग सेंटरमधील 11 परिचर व शिपाई यांचे गेले 6 महिने मानधन न मिळाल्याने त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊनही कोणताही पाठपुरावा न झाल्याने कर्मचाऱ्यांनी शनिवारी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी भेट घेत आमचे थकीत मानधन मिळवून द्यावे अशी विनंती केली. जिल्ह्यात शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 6,221 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्यात. सध्यास्थितीत जिल्ह्यात 179 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात शनिवारी आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांनी दिली आहे.